नमस्कार, मी माधव रोडगे, संपादक। आज पावसाळा ऋतू सुरू होऊन एक महिना उलटून गेलेला आहे आणि या ठिकाणी हिरवीगार अशी वनराई या ठिकाणी फुललेली आहे आणि या वनराईचा आनंद घेण्यासाठी बच्चे कंपनी, महिला, पुरुष अशा शेकडो या ठिकाणी आता रेलचेल सुरू झालेली आहे आणि आज त्याच अनुषंगानं आज आम्हीही या ठिकाणी जावं आणि हत्तीबेट पर्यटन स्थळ हे कशा पद्धतीनं डेव्हलप करण्यात आलं आहे पाहावं या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी आलो आणि खरंच असा नयनरम्य असा परिसर या ठिकाणी झालेला आहे। हिरवीगार निसर्गाची चादर या ठिकाणी पसरलेली आहे आणि आज आपण आता इथं पाहू शकता अनेक मंडळी आलेली आहेत जे वनभोजनाचा आनंद घेण्याच्या देशाने या ठिकाणी बरेच मंडळी येतात आणि या ठिकाणी पाहू शकता बच्चे कंपनीसाठी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात खेळणी उपलब्ध करण्यात आलेली आहेत आणि हे पाहते हे झोपाळे आहेत। नंतर स्लायडर, वेगवेगळ्या प्रकारचे स्लायडर आता आपण पाहू शकतो। आता हे पहा कशा पद्धतीचं हे स्लायडर आहे। हा बॉल आहे, बॉल असलेला स्लायडर। त्यानंतर हा समोरचा एक स्लायडर पाहू शकता। तिकडे झोपाळे आहेत आणि बसण्यासाठी अशी सुसज्ज व्यवस्था सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळेल। या ठिकाणी आपण पाहत असाल येथे अनेक बोर्ड दिसत आहेत आपल्याला। हे जे बोर्ड आहेत हे आहेत व इथे बेटावर आल्यानंतर अनेक मान्यवरांच्या हस्ते इथं झाडं लावण्यात आलेली आणि आज ही झाडं एक रोपट्याचे वटवृक्ष होऊन पाहत आहेत। अशा प्रकारचे हजारो झाडं येथे उपलब्ध आहेत। आता आपणाला दिसत असेल येथे आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर 2014 लावलेलं सुनील यादव सर यांच्या हस्ते लावण्यात आलेलं हे झाड आहे। हे पाहू शकता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खरात सरांच्या हस्ते लावण्यात आलेलं झाड आहे। तिकडं आहे अरविंद लोखंडे सरांनी लावलेलं। हे पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी एक वृक्षाला नाव देऊन त्याचं संगोपन केलं जातं आहे आणि खरोखरच एक झाड आपल्या नावानं लावणं म्हटलं तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला एक प्रेरणा या ठिकाणून मिळते। येणाऱ्या बघणाऱ्यांना आपणही अशी पद्धतीनं झाडं इथं यावं, लावं अशी लावावीत अशी भावना येथे जागृत होते आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं हा खरोखरच एक सुंदर असा मॅसेज आपल्याला या हत्तीबेटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला देता येईल अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे आणि हे सर्व करण्याच्या मागं लोकमतचे पत्रकार श्री व्ही एस कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा, खारीचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांच्याच कल्पनेतून अशा विविध योजना या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत। पाहू शकता याच्या समोर जे आपल्याला गार्डन दिसते त्या गार्डनच्या झाडं दिसते त्याच्या पाठीमागं सुंदर अशी हिरवीगार लॉन आपल्याला येथे पाहावयास मिळेल। शकता वन विभागाची नर्सरी या ठिकाणी येथे आहे आणि हजारोचे संख्येमध्ये येथे झाडे उपलब्ध आहेत। आता आपण पाहू शकता हे औदुंबराचे झाड, वडाचे, पिंपळाचे, करंजी अशा विविध प्रकारचे झाडं आपण या ठिकाणी रोप पाहत आहोत आणि ही रोपवाटिका परिसरातील वनराईची कमतरता पूर्ण करण्यासाठी येथे निर्माण केलेली आहे। पाहू शकता कशा पद्धतीचं सध्या इथं वन विभागाचं काम चालू आहे। ही बाग पाहताय आपण आणि समोर खोदलेले आपल्याला खड्डे दिसतील। या ठिकाणी शासनाच्या नव्या 33 कोटी वृक्ष लागवड च्या अनुषंगानं या ठिकाणी अनेक कार्यक्रम इथे चालू आहेत। पाणी अडवा, पाणी जिरवा, त्याचबरोबर अनेक खड्डे अशा पद्धतीचे पावसाचं पाणी थांबवण्यासाठी येथे खोदण्यात आलेले आहेत।
हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीचे हे खड्डे आहेत। हे अशा पद्धतीचे खड्डे खणून या ठिकाणी पावसाचं पाणी रोखण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि पाहू शकता संपूर्ण बेटाचा परिसर अशा पद्धतीनं विकसित केला जात आहे। आणि हे पहा पर्यटनासाठी येणाऱ्या आणि या झाडांना पाणी देण्यासाठी येथे त्या विहिरीची निर्मिती करण्यात आलेली आहे। ही विहीर या येथे पाणी स्टोरेज करून वर्षभर या विहिरीद्वारे व इथं असलेल्या अनेक बोरच्या माध्यमातून इथं पाणी दिलं जातं। हे झाडं जगवली जात आहेत। मागेच काही दिवसापूर्वी येथे एक वनराईही पेटलेला होता, त्यानंतरसुद्धा अशा प्रकारे हिरवीगार अशी वनराई आज आपण पाहत आहोत। खरंच पाहून विहंगम असं दृश्य या ठिकाणी आपण पाहावयास मिळतं आहे। आणि हे आहे समोर जे तुम्हाला थोड्या प्रमाणात नर्सरीचा भाग आपण पाहतोय। आता आपण जाणार आहोत मुलांच्या दिशेनं। मुलं इथं कशा प्रकारे खेळत आहेत बागडत आहेत। अनेक महिला मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, तेही या वनराईचा आनंद घेत आहेत। या ठिकाणी अनेक प्राण्यांची चित्र नंतर अशा विविध प्रकारच्या पाहू शकता कशा पद्धतीनं इथं सर्व नियोजन आहे। सुंदर असे रस्ते, वीज या सर्व सुखसोयी येथे उपलब्ध आहेत। येथे खरंच एक पिकनिकसाठी एक सुंदर असं स्पॉट आज हाथीबेट खरंच एक प्रगतीच्या दिशेनं अत्यंत झपाटीनं येते हे वनराई वाढत आहे। हे या बेटावर अनेक विविध प्रकारची वनस्पती येथे आहे, जसे की काटशेवरी, वेखंड, अश्वगंधा, मेडशिंगी, आडुळसा, पुदिना, भुईरिंगी, हिरडा, बावची, कडुनिंब, बहावा, अश्वगंधा, सीताफळ, पांढरा सदाबहार, जांभूळ, बाभळ, पिंपळ, चिंच, आंबा, त्याचबरोबर तुळस, बेल, कडुनिंब, खैर, आवळा, जांभूळ, पांढरा पांघरा, पळस, मोहा, कोरफड, कोरंडी, उंबर, चमेली, कोरफड, बेल, बोर, जांभूळ, पुदिना, अशोका, वेकन, वासनवेल, उंबर, हराळी, पांढरा जास्वंद, वड, कन्हेर, आवळा, बहावा, कोरफड, पाषाणभेद, कुरडई, सागरकोटा, भुईआवळा, पांढरा पांघरा, कोरफड, महारुख अशा विविध प्रकारच्या औषधी वनस्पती या ठिकाणी आढळून येतात। आणि या वनस्पती गोळा करण्यासाठी देशभरातून अनेक मंडळी येते यापूर्वी यायची। हजारो वर्षापासून या ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत। त्या दुर्मिळ वनस्पती या बेटावरती, लाल बेटावरती, लाल मातीत आहेत। त्या गोळा करण्यासाठी बरेचसे दूरदूरून हकीम आणि वैद्य येत असतात। या वनस्पती इतक्या दुर्मिळ आहेत की त्याचा बऱ्याचशा लोकांना या वनस्पतीचा फायदा झालेला आहे। औषधी वनस्पती म्हणून या ठिकाणी हे बेट प्रसिद्ध आहे। आणि देवर्धन पंचक्रोशीतील या ठिकाणी भाविक जे येतात ते सजीवन समाधी, गंगाराम बाबाच्या समाधी दर्शन घेतात। आणि जे लोक या समाधीचे दर्शन घेतात आणि मनोकामना आपली व्यक्त करतात, त्या लोकांची मनोकामना 100% हा गंगाराम बाबा हे पुरी करतात अशी आख्यायिका इथं आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी अलोट अशी गर्दी तरुणाची, बऱ्याच लोकांची या ठिकाणी गर्दी अशी असते। आणि आज समर्थ स्वामी महाराज यांचे या ठिकाणी एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी आता आपल्यासोबत आहेत लोकमतचे पत्रकार, ज्यांच्यामुळं हत्तीबेट नावारूपाला आलं आणि विकासाच्या दृष्टीनं झपाट्यानं आज विकास होतो आहे। आणि नेमकं काय आहे इथला इतिहास, हत्तीबेट हे नाव का पडलं आणि या हत्तीबेटाला
अनेक पैलू आहेत असे आख्यायिका या ठिकाणी दंतकथा आहेत असं ऐकण्यात येतं. नेमक्या ह्या कुठल्या दंतकथा आहेत आणि नेमकं काय आहे हत्ती बेटाचं महत्त्व आणि पौराणिक असो या मध्ययुगीन भारत इतिहासातील असेल या स्वातंत्र्याच्या काळातला असेल अशा इतिहास कशा पद्धतीचा आणि कुठला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत लोकमतचे पत्रकार व्ही एस कुलकर्णी. सर, काय सांगू शकाल तुम्ही की या हत्ती बेटा संदर्भात आपण या याच्या इतिहासाच्या संदर्भात कुठली माहिती आमच्या दर्शकासाठी द्यावी? देव नदीच्या तीरावर हत्तीबेट हे ठिकाण वसलेलं आहे. हत्तीबेटाची पौराणिक ऐतिहासिक असं महत्त्व आहे. गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायात देवनदीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि हत्तीच्या आकाराचं असल्यामुळं हे हत्तीबेट नाव पडलं आहे असं एक पौराणिक कथा आहे. आणि गजेंद्र बक्षाची कथा इथं घडल्याची आख्यायिका आहे. रामवनवासात असताना इथं येऊन गेलेले ती पण इथं आख्यायिका आहे. नंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात किसान दलाचं इथं प्रमुख केंद्र होतं. निजामाचा पराभव झाला आणि किसान दलाचा विजय झाला ते तीर्थक्षेत्र म्हणून हत्तीबेट प्रसिद्ध आहे. इथं हत्तीबेटावर 600 वर्षापूर्वीची संजीवन समाधी गंगानाथ महाराजाची आहे. दत्तदेव संस्थान आहे आणि बालाजीचं संस्थान झालेलं आहे आता. आणि आता अलीकडच्या काळात पर्यटन म्हणून विकसित होत आहे हत्तीबेट. हत्तीबेटाची एक वेबसाईट आहे, सर्वांनी ती पाहावी. हत्तीबेट.wix.com हत्तीबेट सर्वांनी याचा लाभ घ्यावा. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत देवर्जन पंचकृषीतील सर्वांचं आराध्य दैवत श्री गुरु गंगाराम महाराज यांच्या समाधी सजीवन समाधी स्थळी आपण आलेले आहोत. आपण पाहू शकता सुंदर अशा या गंगाराम बाबाची मूर्ती आपल्या समोर आहे आणि श्री स्वामी समर्थ यांचं प्रतिरूप गंगाराम बाबाला मानलं जातं. या ठिकाणी जे कोणी मनोभावे श्रद्धा ठेवून येथे आपलं साकडं घालतात त्या लोकांची मनोकामना पूर्ण होतात अशी या गंगाराम बाबाची महती आहे. आणि पंचक्रोशीतील शेकडो भाविक या ठिकाणी जत्राही भरते. प्रत्येक दत्तपौर्णिमाला या ठिकाणी श्री गंगाराम बाबा महाराज यांचा उत्सव असतो. या उत्सवानिमित्त साधारण लाखाच्या घरामध्ये येथे भाविक येतात. पाहू शकता